भंडारा जिले के गोबरवाही पुलिस थाना अंतर्गत पाथरी गांव में अवैध रूप से रेत डंप करने वाले मध्य प्रदेश के रेती माफिया के बाद भंडारा जिले के प्रदेश सभापति रमेश पारधी और राष्ट्रवादी कांग्रेस नेता टेकचंद ने ग्रामीणों से रेती माफियों के खिलाफ कार्रवाई करने को कहा। पाथरी गांव के उपसरपंच ऋषि खुने को जिंदा जलाने की धमकी दी गई। इस आंदोलन का नेतृत्व मुंगसमारे ने किया था। मध्य क्षेत्र के कुछ रेती व्यवसायियों ने भंडारा जिले से बहने वाली बावनथली नदी के तल में रेती डंप करने का ठेका भंडारा जिला कलेक्टर से लिया। खनन विभाग ने संबंधित ठेका धारक को 40 आर यानी 1 एकड़ जमीन डंप करने की अनुमति दी, लेकिन ठेकेदार ने पाथरी गांव की 80 आर भूमि में अपना हित साधा है। दूसरे शब्दों में पाथरी गांव के उपसरपंच ऋषि खूने ने विरोध किया कि 2 एकड़ भूमि में अतिरिक्त डंपिंग की गई है। आमच्या गावी जे रेती डंपिंग आहे ती रेती डंपिंग न करण्यात यावी ते जे आमच्या गावचे जे उपसरपंच साहेब आहेत त्यांना धमकी दिलेली आहे एमपी वालेने की आमच्या गावी म्हणजे जे रेती आहे ठेवत आहे तो आमच्या गावी तो म्हणत आहे की कलेक्टरकडून परवानगी मिळाली आहे बा म्हणून तर ते आमच्या गावी रेती नाही पाहिजे कारण की आमच्या या गावचे रोड पण खराब होतात आणि आमचे मुलं बाळं जे शाळेत जातात ते त्यांना धोका आहे। आम्ही रोजगार आम्ही आज आम्हाला न्याय मिळासाठी नाही गेलो आम्ही आज। गोरे पद आहे सरपंच गाव आहे पाथरी। आमचं आंदोलन करण्याचं हेच कारण आहे की आमच्या गावामध्ये रेती डंपिंग होत आहे आणि तिथून आमचे रस्त्याने आमच्या गावातील मुले लहान लहान मुले नाकाडोंगरीला शाळेत जात असताना त्यांना त्रास होत आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आमच्या गावामध्ये बाहेर गावचं व्यक्ती इथं डंपिंग करत आहे आणि रस्ता सतत चालू राहील तर आमची मुलं कसे का शाळेमध्ये जाणार, कोण त्यांना सोडणार? आम्ही पण रोजीला जातो, रोजी सोडून आम्ही मुलांना शाळेमध्ये सोडून कसं द्यायचं? त्यानुसार आमच्या गावच्या लोकांचं असं म्हणणं आहे का इथं रेती डंपिंग नको पाहिजे। हाच एक आमचं शासनाला एक प्रश्न आहे की इथं साठा का म्हणून होत आहे याचं उत्तर आहे आम्हाला लवकरात लवकर कळवावे। आणि 2-3 दिवस झाले 14 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत आमच्या गावातील महिला आणि पुरुष वर्ग सर्व आंदोलनाची वाट बघत आहेत की केव्हा केव्हा आम्हाला न्याय मिळेल आणि केव्हा केव्हा आमच्या गावातील हा जो मालमत्ता साठा झालेला आहे केव्हा केव्हा हा रद्द करण्यात येईल। आमच्या ग्रामपंचायतकडून कोणत्याच प्रकारची एनओसी परवानगी काहीच घेतलेली नाही आहे। आम्हाला त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की आम्हाला कलेक्टर साहेबांकडून मंजुरी मिळालेली आहे एवढंच आम्हाला माहिती आहे। त्यानुसार रेती डंपिंग तर खूप महिन्यापासून सुरू आहे पण याच्यावर मुद्दा आम्ही आजपर्यंत उचललेला नाही कारण की ते परमिशन दुरून होती वरून होती त्यानुसार आम्ही काही बोलले नाही। पण आता जास्त प्रकरणात इथं रेती साठा झालेला आहे त्यानुसार आम्ही हा मुद्दा उचललेला आहे। इथं सर्व ग्रामपंचायतवासी म्हणजे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यासोबत ग्रामवासी यांची एकच मागणी आहे की हे जे रेती साठा करत आहेत तो अनधिकृत आहे। परंतु तहसीलदार आणि कलेक्टरच्या माणसाने सांगितलं आहे की हा जिल्हाधिकारीकडून म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्याच्या रेती साठा आणि विक्रीचे आदेश दिलेला आहे आणि तो फक्त 1 हेक्टर म्हणजे 1 एकरामध्ये 104/1 गट नंबर आहे त्याच्यामध्ये फक्त 0.40 ar म्हणजे 1 एकरामध्ये साठा करण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि बाकीच्या उर्वरित जे गट आहेत दुसऱ्या शेतकऱ्यांचे एक अग्रवालजींचे आहे एक बोरकरजींचे आहे आणि एक भुरे बाई असं यांच्या 3 गटांमध्ये उर्वरित जे रेती साठा आहे तो अनधिकृत आहे आणि हा बंद झाला पाहिजे। याच्यामुळे ज्याचा ते ट्रक चालतात वाहतूक होईल तर त्याच्यामुळे जे आपले मुले आहेत गावातील जनता आहे किंवा ते जे काही आपले जे गावकरी लोक आहेत त्यांना त्रास खूप सहन करावा लागेल किंवा जीवितहानीसुद्धा होऊ शकतो। तरी माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी एकच विनंती राहील शासनाला की हे जे अनधिकृत असलेला जो धंदा आहे तो बंद करावे आणि कोणत्या कायद्यानुसार जो रेती साठा करण्याचे आणि विक्री प्रदर्शनीच्या ज्यांनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्याची ते आता पूर्तता 22 तारखेला स्वतः तहसीलदार साहेबांनी किंवा उपविभागीय अधिकारी मॅडम यांनी येऊन गावात पाथरी या गावामध्ये येऊन त्यांना त्याची सर्वस्व माहिती देण्यात यावी तेव्हापर्यंत काही आंदोलन मागे घेण्यात येणार नाही। आता आज तात्पुरता 22 तारखेपर्यंत स्थगित आहे त्याच्यानंतर 22 तारखेला कधी त्याचे पूर्ण माहिती स्थव कधी शासनाचे अधिकारी उपस्थित झाले नाही तर आम्ही पुनश्च अजून पुढील वाटचाल आमची सुरू राहील। ग्रामपंचायतला न विचारात घेता हा रेती साठा उत्खनन चालू आहे। NBC न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।